Terus tes tu yang kedua. जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग व नील वसंत मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित डॉक्टर वसंतराव पवार व्याख्यानमालेत मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते. वास्तविकत सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होते, परंतु आमच्या या व्याख्यानमालेचे हे पहिलेच वर्ष आणि या निमित्ताने आम्ही एक नवी सुरुवात करतोय. औपचारिकरित्या सरस्वती पूजन न करता मनात त्या सरस्वती देवतेला क्षणभर आवाहन करूया आणि खऱ्या अर्थाने अंतरीचा दीप पेटवूया. मंगलमय सरस्वती पूजनानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गायकवाड सर यांना आमंत्रित करते. राज्याला स्थापनेला 60 वर्ष पूर्ण होत आहे हे त्याचं एक औचित्य साधून आमच्या महाविद्यालयातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विभाग आणि नील वसंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही 4 दिवसाची व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. त्या व्याख्यानमालेचं हे पहिलं वर्ष आहे आणि त्याचा जो मेन गाभा किंवा मेन थीम ही पत्रकारितेशी रिलेटेड आहे. यामध्ये दुसरा एक महत्त्व असा आहे, वेगवेगळे जे कन्व्हेन्शनल कोर्सेस आहे आर्ट्स कॉमर्स आणि सायन्सचे त्याची स्ट्रेंथ कम्पॅरेटिव्हली फार चांगली आहे. जर हे पीजी कोर्सेसचा जर आपण ग्लोबल लेवलला किंवा युनिव्हर्सिटी लेवलला विचार केला तर खूप चांगल्या प्लेसमेंट होत असतात. थोडा पत्रकारितेचा विचार करता प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप अपॉर्च्युनिटी असूनही विद्यार्थ्यांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही, हा एक हेतू. दुसरा महत्त्वाचा हेतू असा की गेल्या 60 वर्षामध्ये खूप घडामोडी घडल्या, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये खूप स्थित्यंतर घडली. पत्रकार म्हणून त्या पत्रकाराचे जे वेगवेगळे अनुभव आहेत ते सामाजिक असतील, राजकीय असतील, सांस्कृतिक असेल किंवा आजचा जो विषय आहे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण म्हणजे शैक्षणिक असेल, या सर्व वेगवेगळ्या दिशेने जर विचार केला तर मागे महाराष्ट्र काय होता, आता काय परिस्थिती असेल आणि नॅशनल नॉलेज कमिशन आणि यशपाल रिपोर्ट आल्यानंतर आपल्या महाराष्ट्राची स्थिती काय असेल, हे सगळं भाकीतं जाणून घेण्यासाठी महाविद्यालयातील जर्नलिझम डिपार्टमेंट आणि नील वसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ही मालिका व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आजचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहे डॉक्टर हेरम कुलकर्णी. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉक्टर श्री वंदनराव पुतनीस, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंदजी कारे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी खास करून आम्ही आमंत्रित केले कारण आजचा विषय आहे शिक्षणाशी रिलेटेड, त्यामुळे बी एडचे प्राचार्य डॉक्टर एस आर वायते,
जर्नलिझम डिपार्टमेंटच्या कन्व्हेनर श्रीमती केळकर मॅडम, या सर्वांचं मी महाविद्यालय संस्था व नीलवसन फाउंडेशन या सर्वांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. या चार दिवसामध्ये जी वेगवेगळे विचार प्रभाव मांडला जाणार आहे त्यामध्ये निश्चितच आपल्याला काही शंका असतील. आमचं शेड्यूल असं राहील, समजा 1.5 तास आपण लेक्चर ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये ज्या शंका असतील त्या निश्चितपणे विचारावं. आजचे जे आपले पाहुणे आहेत त्यांचा शिक्षणाशी फार जवळून संबंध आहे, कारण ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या अंडर जी प्लॅनिंग कमिशन असतं त्या प्लॅनिंग कमिशनमध्ये वेगवेगळे सेक्टर्स असतात, त्याच्यामध्ये एक एज्युकेशन असतं आणि त्या एज्युकेशनमध्ये प्रायमरी की ज्याचा खूप जवळचा संबंध हा शिक्षणाशी येत असतो. आपल्या सर्वांना हेही माहीत आहे की ज्यावेळेस अंदाजपत्रक जाहीर झालं त्यामध्ये सर्वात जास्त अमाऊंट ही शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी रिझर्व ठेवलं होतं. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण दरवेळेस असं म्हणतो की भारतामध्ये एज्युकेशनसाठी 4%पेक्षा जास्त खर्च होणं अपेक्षित आहे, म्हणजे अलॉटमेंटनुसार यावर्षी 6%पर्यंत केला, 4.5% जरी तो खर्च झाला तरीसुद्धा चांगल्या प्रकारे कसदार शिक्षण मिळू शकतो. यामध्ये बरेच मतमतांतर असतात, सर्वच अगदी युनिव्हर्सल ट्रूथ नसतं किंवा सर्व आपण काही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळंच एखादा तज्ज्ञ व्यक्ती असेल, एखादी तज्ज्ञ व्यक्ती असेल, त्यांनी त्या दृष्टीने म्हणजे अगदी खोलपर्यंत अभ्यास केलेला असतो, त्यांना त्या विषयाची डेप्थ असते आणि निश्चितच त्यांच्या ज्ञानाचा आपल्या विद्यार्थ्यांना फायदा मिळावा हा एक चांगला यामागं हेतू आहे. आज या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन श्री धीरम कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित झाले, मी त्यांचं स्वागत करतो आणि माझी अशी अपेक्षा राहील की खूप लोकांच्या मनामध्ये, खूप प्रेक्षकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात, कारण आपण फक्त प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, कॉलेज लेवल आणि नंतर रिसर्च एवढा जरी विचार केला तरी ही जी दरी आहे वेगवेगळ्या पॅटर्नची, ती दरी कमी करण्यासाठी काय करता येईल किंवा काय उपाय आहे ते प्लॅनिंग कमिशनच्या एक कमिटीचे मेंबर म्हणून निश्चितच या सर्व प्रेक्षकांमार्फत तुम्हाला संदेश जाईल, तुम्हालाही त्यातले इनपुट मिळेल, ते इनपुट तुम्ही त्या कमिटीपुढे मांडल्यानंतर निश्चितच एक चांगली दिशा मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. थँक्यू. यानंतर जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागाच्या समन्वयक प्राध्यापिका विनया केळकर मॅडम या निमंत्रित मान्यवरांचा वाच्य प्रमुख वक्त्यांचा परिचय करून देते. सर्व मान्यवर, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि उपस्थित मान्यवर आहेत सगळे, सगळ्यांचाच मी थोडक्यात परिचय करून देणार आहे. शाळा आहे शिक्षण नाही हे त्यांचं पुस्तक सध्या गाजत आहे आणि एकीकडे शिक्षणाचं सार्वत्रिकीकरणाचं धोरण आणि दुसरीकडे खेड्यापाड्यामध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून जी परिस्थिती जे वास्तव पाहिलं तर त्या दोन्हीचा बद्दल सांगोपांग विचार करणारं असं त्यांचं जे पुस्तक प्रकाशित झालं त्याचा खूप बोलबाला झाला आणि हेमंत हिरंब कुलकर्णी हे नाव महाराष्ट्रभर सगळ्यांना परिचित झालं. असे हिरंब कुलकर्णी तळमळीचे शिक्षक, आदिवासी मी आता सांगितलं जवळजवळ 200 आदिवासी गावांना त्यांनी भेटी दिल्या. तर इंग्रजीचे शिक्षक आहेत मुख्यतः ते, परंतु शिक्षण, एकूणच शिक्षण, शिक्षण व्यवस्था, त्यातली एक्झामिनेशन सिस्टीम आणि त्यामुळे मुलांवर येणारी दडपणं हा सगळा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्यामुळे ऑल्टरनेटिव्ह टू एक्झामिनेशन नावाचं एक पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. शिक्षकांसाठी पण त्यांनी मार्गदर्शनपर पुस्तक लिहिलेलं आहे, हाऊ टू एनरिच सेवन सेल्फ नावाचं. जवळजवळ 200 जास्त विविध नियतकालिकांच्या, वर्तमानपत्रांच्या, रविवार पुरवण्यांमधनं त्यांचे शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवरचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. शिक्षक
सर्व परिचित आहेतच, परंतु पत्रकार या भूमिकेतूनही ते आता सर्वांच्या समोर यायला लागले आहेत. आणि एका अर्थाने शिक्षक हा एक्सटेंडेड पत्रकारच असतो. मोठ्या जास्त मोठ्या प्रमाणात जास्त मोठ्या प्रमाणात मॅसेजला जाऊन भिडणारा असा हा शिक्षक पत्रकार असतो. तर तीही नवीन भूमिका ते आता पार पाडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. शिक्षणाबद्दल बोलायला आणि शिक्षण आणि पत्रकारिता यांची सांगड घालायला शिक्षक आणि पत्रकार असं दोन्ही भूमिकेतून वावरणारा हा वक्ता आपल्याला लाभला, याबद्दल मला अतिशय आनंद होतो. त्याचबरोबर महाराष्ट्र दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष, इंडो ग्लोबल असोसिएशनचे अध्यक्ष आणि नाशिककरांचा पहिला चहा ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने लज्जतदार होतो त्या गावकरी आणि त्याचे इंग्रजी भावांचे डेब्यू याचे संपादक वंदनराव कोतनीस आज आपल्याकडे उद्घाटक म्हणून आलेले आहेत. बऱ्याच वर्षापूर्वी इंग्लिश डिपार्टमेंटमध्ये आम्ही जे एक नॅशनल सेमिनार घेतलं होतं त्या सेमिनारचे उद्घाटक म्हणूनही वंदनराव कोतनीस आमच्याकडे आलेले होते. आणि त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांचा आज आपल्या कॉलेजमध्ये येण्याचा हा योग येतोय, याबद्दल मला त्यांचा अतिशय आनंद होतो. नाशिकमधल्या अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद अशा वेगवेगळ्या नात्यांनी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या संस्थेचे अध्यक्ष अरविंद काळे साहेब हे पण आज आपल्याबरोबर तिथे उपस्थित राहिले याचाही आम्हाला विशेष आनंद आहे. व्यवसायाने इंजिनियर, पेशाने कॉन्ट्रॅक्टर, नाशिक पहिली महापालिका स्थापन झाल्यानंतरचे पहिले ज्या इलेक्शन झाल्या त्यातले नगरसेवक म्हणून ते होते आणि बांधकाम समितीचे सभापती म्हणूनही त्यांनी काम केलं. 2002 ते संस्थेचे संचालक म्हणून प्रथम निवडून आले. निफाड साखर कारखान्याशी त्यांचा खूप जवळचा संबंध राहिला आणि आज ते आपल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि आजच्या या आपल्या कार्यक्रमाला ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत, त्याबद्दलही मला अतिशय आनंद होतो. शिक्षणाच्या संदर्भातला कार्यक्रम आहे आणि त्यामुळे साहजिकच आपल्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे डॉक्टर शांताराम रायते यांचंच नाव अध्यक्षपदासाठी आमच्या पुढे सर्वप्रथम आलं. तेही आज आमच्या विनंतीला मानवी इथे आले. मुळात BSc, नंतर मग MPhil, MEd, LLB अशा पदव्यांची मालिका रायते सरांच्या नावामागे आहे आणि ह्या सगळ्या पदव्या त्यांनी अश्रेणी आणि फर्स्ट क्लासमध्ये मिळवलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांचं PhD आहे शिक्षणशास्त्रातलं. आज जवळजवळ 12 PhD विद्यार्थी त्यांच्याकडनं संशोधन करून PhD प्राप्त करून पार पडलेले आहेत आणि जवळजवळ 8 विद्यार्थी आज त्यांच्याकडे PhD संशोधन करतात. NAC पीअर कमिटीवरती त्यांनी काम केलं एवढं जरी मी सांगितलं तरी त्यांचा शिक्षण क्षेत्राचा अनुभव केवढा चांगला आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आज मंचावरती हे 4 दिग्गज आपल्यासमोर आहेत, परंतु आपलं मुख्य जे व्याख्यान आहे ते किरण कुलकर्णींचं असणार आहे. अर्थातच वंदनराव कोतनीसही आपल्याशी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. कार्यक्रम पुढे जाण्यापूर्वी मला एक 2 छोटेसे बदल आपल्याला सांगायचे आहेत. एक म्हणजे उद्या आमच्या संस्थेच्या प्रांगणामध्ये जे साहित्य संमेलन छोट्या प्रमाणावरती भरत आहे त्याचं उद्घाटन 4 असल्यामुळे हा व्याख्यानमालेचा कार्यक्रम आम्ही थोडा प्रीपोन करून 3 ठेवला आहे आणि त्यामुळे उद्याचा आपला हा कार्यक्रम 3 असेल तर तेव्हा उद्या आपण 1 अलीकडे भेटणार आहोत. आणखीन काही अपरिहार्य कारणामुळे आज सकाळीच आम्हाला जे कम्युनिकेशन झालं त्यावरून डॉक्टर संदीरण वाळवेकर येऊ शकणार नाही आहेत, परंतु त्याच्याऐवजी डॉक्टर महावीर जोंधळे आपल्याकडे उद्या प्रमुख वक्ते म्हणून येतील आणि पत्रकारिता काल आज आणि उद्या या विषयावर ते बोलणार आहेत. खूप आपल्या सगळ्यांच्या जवळचा हा विषय आहे कारण पत्रकारिता मधूनमधून वेगवेगळ्या म्हणजे मीडिया असो प्रिंट मीडिया असो मधूनमधून वादाच्या गोळ्यामध्ये सापडत असतात आणि त्यामुळे काल आज आणि उद्या पत्रकारिता कशी होती आहे आणि असेल याचे सुंदर चित्र ते आपल्यासमोर उभे करणार आहे आणि त्यासाठी ते उद्या काय ह्या 2 बदलांची कृपया तुम्ही सगळ्यांना नोंद घ्या. ह्या तुमचा कार्यक्रम धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या मान्यवरांचा सत्कार मवींद्र संस्थेचे अध्यक्ष माननीय अरविंदजी काळे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम प्रमुख वक्ते माननीय श्री केरंब कुलकर्णी सर.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर शांताराम रायते सर यांचा सत्कार प्राची पवार मॅडम करतील. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री वंदनराव पोतनीस सरांचा सत्कार माननीय अरविंद काळे सर करतील. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मविप्र समाजचे अध्यक्ष माननीय अरविंद काळे सरांचा सत्कार आमचे प्राचार्य गायकवाड सर करतील. फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर प्राची पवार मॅडम यांचा सत्कार प्राचार्य सर करतील. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री वंदनराव पोतनीस सर यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. पोतनीस सर, आजचे वक्ते आणि त्यांचं विपुल लेखन आपण वाचत असतो असे धीरंग कुलकर्णी या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून लाभलेले अरविंदजी कारे, अध्यक्ष म्हणून लाभलेले रायते सर, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर गायकवाड, या जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभाग याच्या प्रमुख केळकर मॅडम, नील वसंत फाउंडेशनतर्फे आज इथे उपस्थित असलेल्या डॉक्टर प्राची पवार, इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत, माजी प्राचार्य आहेत, आजी प्राचार्य आहेत, वकील आहेत, ॲडव्होकेट्स आहेत, प्राध्यापक आहेत. या वृत्तपत्र विभागाचे वृत्तपत्र विद्या विभागाचे विद्यार्थी आहेत आणि इतरही KTHN आणि या मविप्र परिसरातील वेगवेगळ्या महाविद्यालयांचे प्रतिनिधी इथे आहेत, पत्रकार मोठ्या प्रमाणावर आहेत. मित्रांनो, डॉक्टर वसंतराव पवार व्याख्यानमाला असं या व्याख्यानमालेला नामकरण केलेलं आहे आणि मला असं वाटतं की वृत्तपत्र विभागाने केलेली व्याख्यानमाला, पत्रकारितेचा संदर्भ घेऊन प्रत्येक विषय मांडणारी व्याख्यानमाला आणि डॉक्टर वसंत पवारांच्या नावाने असलेली ही वेगळ्या प्रकारची एक वसंत व्याख्यानमाला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये जे दिसतं ते खरं आहे का नाही ते तपासून पाहण्याची आवश्यकता असते आणि वेळोवेळी जे महाविद्यालयात शिकवलं जातं त्याच्यापेक्षा जास्त असं काहीतरी प्रकाशझोत टाकणार असं काहीतरी पत्रकारांना सांगण्याची गरज असते. पत्रकारांद्वारे ते संपूर्ण समाजाच्या समोर मांडण्याची गरज असते. प्रत्येक गोष्टीचा लेखाजोखा घेणं हा पत्रकारितेचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि मला असं वाटतं की ही व्याख्यानमाला त्या दृष्टीने जे जे लोक इथे येतील आणि ती ऐकतील त्यांना महाराष्ट्राची आतापर्यंत झालेली प्रगती याबद्दल आणि या संपूर्ण या चारही भागांबद्दल अतिशय चांगला आढावा देऊन जाईल. पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या आमच्या सहकाऱ्यांना अतिशय चांगली माहिती यातून मिळेल आणि ही जी वसंत व्याख्यानमाला आहे ही फक्त एकच वर्ष सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आहे का दरवर्षी तुम्ही घेणार आहात तर ती दरवर्षी घ्यावी अशी माझी सूचना आहे आणि ती व्याख्यानमाला असंच पत्रकारितेच्या अंगाने नेत नेत पुढे अशीच चांगली वसंतातला बहर मला दिसतोच आहे. सर्वसाधारणपणे वसंत व्याख्यानमालेला किती लोक असतात हे आम्हाला माहिती आहे. इथे आमचे सांस्कृतिक प्रतिनिधी आहेत, वाखारे, त्यांनाही माहिती आहे की वसंत व्याख्यानमालेला किती लोक असतात. पण ह्या वसंत व्याख्यानमालेचा अपवाद आहे, भरपूर लोक आलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना आजचं व्याख्यान अतिशय उद्बोधक ठरेल अशी मी अपेक्षा करतो. उद्घाटकांनी उद्घाटनापुरतच बोलायचं असतं. उद्घाटकांनी कधी कधी असं होतं किंवा प्रास्ताविक करायला जातो तो स्वागतही करतो
आणि कधीकधी सांगितलेलं असतं दोन्ही करायला, पण आज मला तो विषय मांडायला सांगितलेला नाहीये. या व्याख्यान मालेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. श्रोतेहो, आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूया आपण. पण तत्पूर्वी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर स्थानापन्न व्हावं. मी कुलकर्णी सरांना विनंती करते. महाविद्यालय वनिरव संत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या वसंत व्याख्यानमालेमध्ये आपण मला निमंत्रित केलं, याबद्दल सर्वप्रथम कृतज्ञता व्यक्त करतो. या व्याख्यानमालेचे आजच्या पुष्पाचे अध्यक्ष रायते सर ज्यांनी आत्ताच या व्याख्यानमालेचं उद्घाटन केलं, ते पत्रकारिता व्यवसायातील एक ज्येष्ठ व्यक्ती वंदनरावजी पत्नी, संस्थेचे अध्यक्ष अरविंद काळे सर, प्राचार्य गायकवाड सर, आणि ज्यांनी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी अतिशय धडपड करून एक दर्जेदार व्याख्यानमाला पहिल्याच वर्षी आयोजित केली. त्या कार्यक्रमाला समोर बसलेले महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध विचारवंत आणि आमचे मार्गदर्शक दत्ताभाऊ सावळे आणि बंधू भगिनींनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण आणि त्या सार्वत्रिकीकरणामध्ये वृत्तपत्रांची भूमिका काय होती आणि काय असावी अशा स्वरूपाचा हा आजचा विषय आहे. परंतु मला स्वतःला तो विषय मांडतानाच या ठिकाणी वृत्तपत्राशी थेट संबंधित नसलेली अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित आहेत, समाजातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, तेव्हा पत्रकारितेच्या अंगाने धांडव घेताना शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणातल्या नेमक्या अडचणी काय आहेत किंवा आजच्या शिक्षणाचं वास्तव काय आहे आणि त्याच्या संदर्भात वृत्तपत्रांसोबत आपणही आपली भूमिका काय निभावली पाहिजे अशी मांडणी करायला सुद्धा आवडेल. या व्याख्यानमालेमधला पहिलाच विषय हा शिक्षणाच्या संदर्भातला ठेवला, याचा मला आश्चर्यही वाटला आणि आनंदही वाटला. याचं कारण आपल्या देशामध्ये सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट जर कुठली असेल तर ती शिक्षण आहे. हे मी अतिशय गंभीरपणे विधान करतो ते अशासाठी की स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत एकही आयोग हा प्राथमिक शिक्षणावर नेमला गेलेला नाही. एक भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 साली पहिली समिती ज्या देशाची साक्षरता फक्त 6% होती अशा देशामध्ये उच्च शिक्षणासाठी राधाकृष्णन समिती नेमली गेली. 1952 सालचा मुदलियार आयोग हा माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भातला होता आणि कोठारी कमिशन हे सुद्धा माध्यमिक शिक्षणाचाच विचार करणार होतं. तेव्हा प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भातला सजगता व्यक्त करणारे आपल्या देशामध्ये आजपर्यंत प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात एकही आयोग नेमला गेलेला नाही. अशा या सगळ्या प्राधान्यक्रमामध्ये आज आपण बघतोय की प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात या व्याख्यानमालेला विचार करावा असं वाटतं याचे कौतुकाची आणि समाधानाची गोष्ट आहे. प्राथमिक शिक्षण इतकं महत्वाचं का वाटतं? आता गायकवाड सरांनी त्यांच्या भाषणामध्ये काही मुद्द्यांचा उल्लेख केला, तर प्राथमिक शिक्षण हे खरोखर महत्वाचं आहे याच्या संदर्भातले एक दोन तीन ठोकताळे फक्त आपल्यापुढे मांडतो. एका अर्थशास्त्रज्ञाने असं मत मांडलं की भारतामध्ये सर्वसाधारण शाळेमध्ये जाणाऱ्या मुलाचं वय हे 2.5 वर्षाचं आहे. हे सरासरी वय काढलं जातं आंतरराष्ट्रीय नॉर्म्सनुसार. किती श्रीलंकेमध्ये आपल्यापेक्षा जास्त आहे, दक्षिण कोरियामध्ये आपल्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे जगामध्ये विकासाचे जे काही ठोकताळे असतात त्यातले काही ठोकताळे मी आपल्याला सांगतो. तर भारतामध्ये प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुलाचं सरासरी वय हे 2.5 वर्षाचं आहे. म्हणजे पहिली ते सातवी या प्राथमिक शिक्षणाचा कालावधी धरला तर गळतीचा अभ्यास करून या देशातलं प्रत्येक मूल किती वर्ष शिकलं असा हिशोब काढला जातो. तर एक अर्थशास्त्रज्ञाने अभ्यास करून असं मांडलं की भारतातल्या मुलांचं शाळेत जाण्याचं सरासरी वय हे फक्त 1 वर्षाने वाढलं ते 3.5 वर्ष जर झालं तर भारताचा विकासाचा दर हा 13% जाऊ शकतो की जो आज 7% दरम्यान. दुसरा विकासाचा निकष असा असतो की जो वर्ल्ड बँक म्हणतं की देशामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या आज भारतामध्ये ती 12% आपण जवळपास पोहोचलेलो आहोत. ती संख्या श्रीलंकेसारख्या देशामध्ये
75 पेक्षा जास्त आहे आणि दक्षिण कोरिया सारख्या छोटा देश त्याची संख्या 80 पर्यंत पोहोचली आहे. ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये सुद्धा ती संख्या प्रचंड आहे की आपलीच मुलं तिथं उच्च शिक्षण घ्यायला जात आहेत अशी स्थिती. तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय विकासाचे नॉर्म्स ठरवताना उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या किती याच्यानुसार विकासाचा दर नेमला जातो. तर भारतामध्ये फक्त उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या 12% आहे. आता ती 12% का आहे तर याचा अर्थ असा की पहिली मध्ये जर 100 मुलांनी प्रवेश घेतला तर 100 फक्त 12 मुलं आज उच्च शिक्षण घेऊ शकतात. याचा अर्थ असा की गळतीचं प्रमाण प्रचंड मोठं आहे. आज शासनानं सर्व शिक्षा अभियान किंवा वेगवेगळ्या योजना राबवून सुद्धा आज सुद्धा गळतीच्या बद्दल आपण प्रगती करू शकलो परंतु ती लक्षणीय प्रगती नाही असं म्हणावं लागेल. आज सुद्धा 4th पर्यंत 25% गळती आहे आणि 10th पर्यंत साधारणपणे 50% गळतीचं प्रमाण आहे. आदिवासींच्या गळतीचं प्रमाण हे आपल्या महाराष्ट्रातलं 78% आहे आणि देशाचं सरासरी गळतीचं प्रमाण हे 74%. म्हणजे महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य की जे फुले आंबेडकरांचं नाव घेतं त्या राज्यामध्ये आदिवासींच्या गळतीचं प्रमाण हे देशाच्या सरासरीपेक्षा 4% जास्त. आता ही जी सगळी आकडेवारी किंवा हे सगळं आपल्यासमोर मी नेमकेपणा यासाठी मांडतो की हे राजकीय टीकाटिपणी करण्याच्या पलीकडे जाऊन सर्वांनी मिळून करण्याचा विचार आहे की इतक्या इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही देऊन सुद्धा शिक्षणाच्या बद्दल आम्ही नेमकी भूमिका निश्चित का करू शकलो नाही. तर प्राथमिक शिक्षणाच्या बद्दलचा विचार करताना हे काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण हा जो शब्द आहे या शब्दाची एनडी पाटील खूप छान खिल्ली उडवतात. त्या म्हणतात की विद्युतीकरण आणि सार्वत्रिकीकरण हे शब्द मला सारखे वाटतात. की विद्युत विभागाला जर आपण विचारलं की तुम्ही विद्युतीकरण पूर्ण केलं का तर ते म्हणतात हो इतक्या गावांमध्ये आमची लाईट पोहोचली. प्रत्येक घरात लाईट पोहोचली असा दावा ती करत नाही. म्हणजे एखाद्या खेड्यातल्या सरपंचाच्या घरात लाईट गेली की त्यांच्या दृष्टीने त्या गावाला टिक मार्क झाली गावात लाईट गेली. पण गावातल्या झोपडीत लाईट गेली का गावातल्या वाडी वस्तीवर लाईट गेली का याची जबाबदारी वीज मंडळ घेते. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये शासनाचे प्रयत्न आज खऱ्या अर्थाने महत्वाकांक्षा आणि धडपडणारे असले तरी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे की अजून सुद्धा शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणामध्ये आम्ही पटनोंदीचं उद्दिष्ट चांगल्या प्रकारे गाठलं तरी सुद्धा एक खूप मोठा सेक्टर अजूनही शिक्षणापासून दूर आहे आणि तो सेक्टर आहे आदिवासींचा भटक्या विमुक्तांचा आणि स्थलांतरित मजुरांचा. आदिवासींच्या बद्दलची स्थिती मी आता आपल्याला सांगितली. महाराष्ट्रापुरता विचार केला तर जवळपास 15 जिल्ह्यांमधल्या 68 तालुक्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे आणि साधारणपणे 8 ते 9% इतकी लोकसंख्या आज आदिवासींची महाराष्ट्रामध्ये आहे. पण तरी सुद्धा आदिवासींच्या लोकसंख्येला आपण अजूनही गळतीपासून वाचू शकलो नाही. अभयभंग असं म्हणतात की ड्रॉपआउट झालेलं प्रत्येक मूल हे जणू या शिक्षण व्यवस्थेच्या बॅलेट बॉक्स मध्ये स्वतःच मत टाकत असतं आणि ही या शिक्षण व्यवस्थेवर चुकीची खुली मारत असत. अजून सुद्धा आम्ही या शिक्षण व्यवस्थेमधला ड्रॉपआउट रेट कमी करू शकलो नाही. दुसरा सेक्टर भटके विमुक्तांचा. भटके विमुक्त हे आपल्या अजेंड्यावर अजून कुठेही दिसत नाही. म्हणजे आदिवासी किमान भाग्यवान की त्यांच्यासाठी एक स्वतंत्र मंत्री आणि स्वतंत्र खातं आणि स्वतंत्र बजेट तरी आहे. पण भटके विमुक्तांच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई अजून सुद्धा होऊ शकली नाही. महाराष्ट्रामधल्या ज्या 47 प्रमुख जाती भटके विमुक्तांच्या आहेत त्याच्यामधल्या काही काही किंवा या प्रमुख 4-5 जाती जर सोडल्या तर अजून सुद्धा भटके विमुक्तातल्या अनेक जातींमध्ये शिक्षणाचं प्रमाण हे 0.0% मध्ये मोजावं लागेल अशी स्थिती आहे. कातकरी महिला आदिवासींमधली या ज्या महिलांमध्ये शिक्षणाचं प्रमाण साक्षरतेचं प्रमाण हे 0.001 असं मध्यंतरी मोजलं गेलं होतं. तिसरा प्रश्न महाराष्ट्रामध्ये स्थलांतरित मजुरांच्या बद्दलचा आहे की जो अजून आम्हा माध्यमांना सुद्धा महत्वाचा वाटला नाही किंवा त्याच्याबद्दलची नेमकी आकडेवारीच उपलब्ध नाही अशी स्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये ऊस तोडणी कामगारांची संख्या 8 ते 8 लाख हे हसन मुश्रीफ यांनीच एकदा विधानसभेत सांगितली होती. कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ती संख्या 12 लाख आहे. 12 लाख ऊस तोडणी कामगार त्यांची 2.5 ते 3 लाख मुलं घेऊन आज या तारखेला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या साखर कारखान्यांवर खंडित कुडकुडत राहत आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न हा एक अजेंडा असू शकतो. दुसरा प्रश्न वीट भट्टीवर काम करणारे जे मजूर आहेत तर महाराष्ट्रातली ती संख्या आज कुणीही सांगू शकत नाही अशी स्थिती. महाराष्ट्रात एकूण वीट भट्ट्या किती आणि त्या वीट भट्ट्यांवर काम करणारे मजूर किती ते कुठल्या जातीचे आहेत आणि त्यांच्या मुलांची स्थिती काय याच्याबद्दलची कुठलीच आकडेवारी कुठल्याच शासनाकडे उपलब्ध नाही. तिसरा स्थलांतरितामधला दुर्लक्षित राहिलेला सेक्टर हा दगडखाण कामगारांचा.
आज महाराष्ट्रामध्ये दगडखाने या इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यात, ज्या प्रमाणात बांधकाम आणि या धरणांची कामं किंवा हे मोठे प्रोजेक्ट्स वाढलेत, जवळपास 300 मोठे प्रोजेक्ट्स आज महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. तर या दगडखान कामगारांच्या बद्दल कुठला स्टॅटिस्टिक किंवा कुठलाच डेटा आज उपलब्ध नाही. याच्यावर काम करणारे बहुसंख्य मजूर हे महाराष्ट्र बाहेरचे आहेत, ज्याचं कारण असं की तो एक चीप लेबर असतो आणि तो मेला तरी तक्रार करत नाही, त्यामुळे ठेकेदार सातत्यानं बाहेरचा मजूर आणत जातो. छत्तीसगड किंवा ओरिसा इकडचा तो सगळा मजूर आहे. बांधकाम मजूर शहरामधलं आजचं जे चित्र आहे की मोठ्या प्रमाणावर मोठमोठे मॉल्स आणि हे सारे उभे राहत आहेत, या बांधकामाच्यावर काम करणारा मजूर यांच्या मुलांच्या बद्दलचं कुठलं सर्वेक्षण आज उपलब्ध नाहीये. वेश्यांची मुलं हा जर एक सेक्टर आपण पकडला तर रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या महिला किती आणि त्यांच्याबद्दलच्या मुलांची संख्या किती याच्याबद्दलही कुठल्याच डेटावर उपलब्ध. तर हे सारे आकडे मी आपल्या समोर ठेवल्यानंतर मग तुम्हाला सर्वांना प्रश्न पडेल की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आम्ही केलं म्हणजे नेमकं काय केलं. विद्युतीकरण जसं घडलं तसं शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण घडलं का? मागेच त्यांनी सांगितलं की नाशिक पुणे मुंबई या त्रिकोणाचे क्षेत्रफळ जेवढं येतं तेवढंच शिक्षण आहे का आमचं? याच्या पलीकडे जो विदर्भ आहे, याच्या पलीकडे जो मराठवाडा आहे, याच्या पलीकडे जे भटके विमुक्त आहेत, स्थलांतरित मजूर आहेत, यांच्याबद्दलच्या शिक्षणाचा विचार करणं म्हणजे शिक्षणाचा खऱ्या अर्थाने विचार करणं असं मला वाटतं. आणि त्यामुळं मी सीईटी असावी की नसावी, सीबीएसईचा अभ्यासक्रम वापरावा की साधा अभ्यासक्रम वापरावा या विषयाला मी स्पर्श सुद्धा करणार नाही. माझ्या दृष्टीनं खऱ्या अर्थाने क्रिटिकल जो भाग आहे की या वंचित समूहांना आम्ही जर शिक्षणाच्या प्रवाहात आणू शकलो तर शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण आपण करू शकतो. याच्याबद्दल पूर्वसुरींनी जे केलेलं काम आहे याच्याकडे नजर टाकली पाहिजे. महाराष्ट्राचा पत्रकारितेचा इतिहास खूप मोठा आहे, या निमित्तानं अनेक जुने पुस्तकं किंवा अनेक अग्रलेखांचे संग्रह या भाषणाच्या निमित्तानं मी चालले. तर महाराष्ट्राच्या वृत्तपत्रांनी नेमकं काय कॉन्ट्रीब्युशन दिलं शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाबद्दल त्याच्याबद्दल असं ठोस काही सांगता येणार नाही. पण मला असं लक्षात आलं की या विषयी खरोखर संशोधन करायला जागा आहे की शिक्षणाच्या बद्दल पत्रकारितेने दिलेलं कॉन्ट्रीब्युशन हा खरोखर एखाद्या पुस्तकाचा किंवा संशोधनाचा विषय होऊ शकतो. असं ठामपणे 2 x 2 = 4 असं दाखवता येणार नाही हे मलाही मान्य आहे की पत्रकारांनी ही भूमिका घेतली म्हणून शिक्षणाच्या बद्दल हे बदल झाले असं सांगता येणार नाही. पण या निमित्ताने मी केसरीचे जुने अनेक अग्रलेख चालले, डॉक्टर आंबेडकरांचं साहित्य चाललं, महात्मा गांधींचे हरिजींचे काही अग्रलेख चालले, तर प्रत्येक अग्रलेखामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये त्या त्या काळी घडलेल्या प्रत्येक प्रश्नावर त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. एक नमुना म्हणून फक्त आपल्या समोर काय ठेवतो, लोकमान्य टिळकांनी हंटर कमिशनच्या संदर्भामध्ये असं लिहिलं होतं की शिक्षण हे सक्तीचे व मोफत असले पाहिजे व त्यासाठी प्रशासनानं भरपूर पैसा उपलब्ध करून दिला पाहिजे. सरकारला शिक्षण हे महत्वाचे खाते वाटत नसावे कारण अनेक शिफारसी पुढे आल्या तरी सरकार पुरेसा पैसा उपलब्ध करू शकत नाही. शिक्षण खात्याला शासन धर्मादाय खाते मानते की काय? या अग्रलेखाची तारीख बदलून आजची तारीख टाकली तरी सुद्धा फार फरक पडेल असं वाटत. शतपत्र्याची लोकहितवाद्यांची प्रसिद्ध आहे, त्या लोकहितवाद्यांच्या शतपत्रेमधलं 97 क्रमांकाचं जे पत्र आहे त्या पत्रामधला मजकूर मी वाचून दाखवतो. सरकारी शाळा आहेत त्या देखील अजून चांगल्या नाही तर का? कारण पंतोजी जुने आहेत, पंतोजी म्हणजे आजचे आदरणीय प्राध्यापक, ते भटावून शहाणे नाहीत. याचकरिता मुख्य पंतोजी चांगले सुधारलेले व ज्ञानी हवेत तेव्हा सरकारच्या शाळा दुरुस्त जातील. हल्ली जुने पंतोजी आहेत ते केवळ अज्ञानवादी आहेत, ते केवळ पगारासाठी बुके उघडतात, नवे बुक छापून आले की म्हणतात आली कटकट काय करावे, असा कंटाळा करून पोरा शिकवणाऱ्या ज्ञान कसे मिळेल? वास्तव जशी बुके तयार होतात तसे पंतोजी आम्ही तयार करणार की नाही? आता 1848 ते 1850 दरम्यानची लोकहितवादींची शतपत्र याची सुद्धा तारीख आजची टाकली तरी आपली तक्रार असते. किंवा आजच्या काळामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची पत्रकार संघाची अधिवेशनं झाली याच्या संदर्भातल्या काही पत्रकार संघाची भाषणं मला वाचता आली, ती पावा गाडगे यांची असतील किंवा आचार्य यात्रेंची असतील, त्यांनी सुद्धा या एक अवेअरनेस या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं. अलीकडच्या काळामध्ये मराठवाडा हे जे औरंगाबादचं वर्तमानपत्र बंद पडलं त्यानं सातत्यानं शैक्षणिक प्रश्नांच्या संदर्भात खूप मोठं काम केलंय असं आपल्या लक्षात येतं. जुन्या पिढीतले सगळेच संपादक, मग ते आदरणीय दादासाहेब पोतनीस असतील किंवा नायडोळे असतील किंवा हे सारे संपादकांनी आनंदराव भालेराव असतील, या पिढीनं शिक्षणाच्या संदर्भातली एक सुद्धा बातमी सोडलेली नाही. ती सातत्यानं सरकारच्या विरोधात चढ्या आवाजामध्ये हे लिहित राहिले आणि ते लिहित राहण्याचा फायदा असा झाला की सातत्यानं त्यांना ते लिहित राहिल्यामुळं
त्या काळच्या संवेदनशील सरकारांनी त्याची दखल घेतली असं सुद्धा आपल्या लक्षात येतं. अलीकडच्या काळात माधव गडकरींचे जे चौफेरचे जे खंड उपलब्ध आहेत, या चौफेरच्या खंडामध्ये माधव गडकरींनी सातत्यानं शिक्षणविषयक प्रश्न मांडलेले आहेत. एक नमुना दाखल सांगायचं तर 1990 त्यांनी परीक्षांशिवाय शाळा हा पोरखेळ असं एक लेख लिहिलाय. किंवा बालवाड्यांचे जग, आदिवासी विद्यार्थी आमच्या जगात कधी येणार, निरक्षरतेचा स्फोट. निरक्षरतेच्या स्फोटमध्ये त्यांनी इतकं छान मांडले माधव गडकरींनी की उत्तर प्रदेश आणि बिहारची एकूण निरक्षरता आणि त्यांनी दिलेले केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधान असं बॅलन्सशीट मांडून भारतावर जर जनतेने निवडलेले लोकप्रतिनिधी राज्य करत असतील तर निरक्षरांनी निवडलेले पंतप्रधान हे साक्षरांवर राज्य करतात अशा पद्धतीचं संशोधनपर एक लेख त्यांनी चौफेरमध्ये मांडला. किंवा गोविंद दरवेकरांचा जो श्रद्धांजलीचा एक त्यांनी संग्रह प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी गोवर्धन पालिकांना श्रद्धांजली वाहणारा अप्रतिम शिक्षण तज्ञांना वाहणारा एक लेख लिहिलेला आहे. विजय कोळेकरांचे संवाद साधारण जे पुस्तक झाले त्याच्यामध्ये सुद्धा हे आहे. आणि सगळ्यात विशेष गोष्ट की नायक आनंदराव भालेरावांनी कॉफी थांबवा असा एक अग्रलेख 25 वर्षापूर्वी लिहिला होता आणि त्याला महाराष्ट्र सरकारचं उत्कृष्ट लेखाचं पारितोषिक दिलं होतं, म्हणजे शासनानेच ती कबुली दिली होती. आज हा अग्रलेख लिहिण्याची कुठलाच संपादक हिंमत करणार नाही, कारण जे प्रश्न सर्वांनी मान्य करून टाकले त्याला संपादक शक्यतो हात लावत नाही. तेव्हा सांगण्याचा मुद्दा असा की अशा प्रकारचं भेदक जे वर्णन आहे ते या सगळ्या वर्तमानपत्रांमधून आपल्याला आढळतं. हा सगळा तपशिलाचा भाग वाचून दाखवण्यासारखा असलं तरी मला तितकासा हे वाटत नाही, पण एक पुरोसुरी म्हणून सगळ्या शिफारसी माझ्या पाठ असल्या तरी समोरचा बसलेला जो ही सगळी महाविद्यालयीन तरुण तरुणी आहेत यांच्यासमोर मला काही बर्निंग प्रश्न ठेवायचे वाटतात की जे आजच्या शिक्षणातले महत्वाचे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आज जो झालेला आहे तो भारत विरुद्ध इंडिया मी जसं म्हणालो तसं आज शिक्षणाचं एक वेगळ्या प्रकारचं ब्राह्मणीकरण होत आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा प्रश्न. सुदामाची जी गोष्ट सातत्याने सांगितली जाते की कृष्णा आणि सुदामा एकाच शाळेमध्ये शिकले आणि नंतर सुदामाला कृष्णाने ओळखलं आणि त्याला मिठी मारली आणि त्याला राजवाडा वगैरे दिला. त्याचं कारण कृष्णा आणि सुदामा हे एका शाळेत शिकले होते म्हणून त्या दोघांची भेट होऊ शकते. आज प्रश्न असा आहे की कृष्णा आणि सुदामाची भेटच होण्याची शक्यता नाही, कारण कृष्ण इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि सुदामा नगरपालिकेच्या शाळेत. समाजाचं जे आर्थिक स्तरीकरण आहे या आर्थिक स्तरीकरणामुळे आज शिक्षणाचं एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचं स्तरीकरण आज उदयाला आलं आणि त्यामुळे खिशाला परवडेल त्याप्रमाणे हॉटेल निवडावं त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आज याला बळी पडली. आज आम्ही सारे मध्यमवर्गीय मी माझ्यासह म्हणतोय त्याच्यामध्ये दांभिकपणा वाटला तरी प्रांजळपणा सुद्धा आहे. माझ्यासह आज सारे आम्ही मध्यमवर्गीय आज या साऱ्या याला घालवलं की सरकारी सिस्टीम बदलवण्यापेक्षा त्याच्यातून सुटका करून घेण्याची आमची मानसिकता झाली की एस टी वेळेवर सुटत नाही ना मग मी एस टीत भांडण्यापेक्षा मी स्वतः खाजगी यांनी प्रवास करेन. सरकारी दवाखाना नीट चालत नाही ना मग सरकारी दवाखान्याच्या डॉक्टरशी भांडण्यापेक्षा मी खाजगी दवाखान्यामध्ये जाईल. टेलिफोन नीट चालत नाही ना BSNL मी पटकन वोडाफोनचं हे घेऊन टाकेल. तीच मानसिकता आज पुढच्या टप्प्यावर अशी आली की मग शाळा चांगल्या चालत नाहीत ना मग मी माझ्यापुरती सुटका करून घेईल त्याला माझ्यासाठी जबाबदार. आज त्या प्रकारची जनचळवळ समाजामध्ये ज्या प्रकारची उभी राहायला हवी, कारण लक्षात घ्या की सरकार हीच व्यवस्था फक्त ग्रामीण भागापर्यंत पोहोचू शकते आणि सर्वांना न्याय देऊ शकते. मी स्वतः सरकारी शाळा किती वाईट आहे हे माझ्या इतकं कुणीच चांगलं सांगितलं नाही, पण त्याच व्यासपीठावरून मी हेच गंभीरपणे शाळा आहे शिक्षण नाही ज्या लेखकास सांगतो की ही सरकारी शाळांची सिस्टीम जर टिकली तरच या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थाने करेल. काल अभिमत विद्यालयाचा जो बोजवारा आपण उडालेला पाहिला तर या नफेखोरीच्या सगळ्या या पातळीवर आपल्याला असं लक्षात येतं की आमच्या या साऱ्या गोष्टी या किती वाईट असल्या सरकारी शाळेच्या तरी सुद्धा आम्हाला ही सिस्टीम बळकट करावी लागेल. जीपवाला तुम्हाला खूप आग्रहाने बसून घेतो एस टी सुटेपर्यंत, पण एस टी पुढे नेऊन गेल्यानंतर तोच म्हणतो चला 5-5 करून घ्या. ही जी मानसिकता आहे तीच खाजगी विद्यापीठांची असणार आहे, तीच या साऱ्या आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल स्कूलची असणार आहे की हे सारं मोडीत निघेपर्यंत हे फक्त सभ्यतेने वागत आहेत आणि ही सारी सिस्टीम मोडीत निघाल्यानंतर हे उघड वाऱ्याने कत्तल करायला येणार. याच्यामध्ये माझ्यासारख्या माणसाचे काहीच नुकसान नाही, कारण मला माझा पगार चालू आहे. प्रश्न असा आहे की पहिल्या भागामध्ये मी ज्या समूहांचा उल्लेख केला आदिवासी भटके विमुक्त यांच्या मुलांचं काय होतं, आज MBA किंवा हे सारे महागडे जे कोर्सेस आहेत याला प्रवेश घेण्याची किती जणांची हिंमत आहे,
मध्यंतरी भारतातल्या आय आय टी ज्या कॉलेजेस आहेत त्या आय आय टी कॉलेजच्या अशोक मुखर्जी यांनी जो अभ्यास केला त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये भारतामधल्या सगळ्या आय आय टीचा एक स्टडी केला आणि त्या आय आय टी मध्ये त्यांनी अशा प्रकारची माहिती मागवली की तिथं प्रवेश घेणारे मुलं कोण आहेत त्यातली 90% मुलं ही इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत आणि ती फक्त भारतातल्या 7 महानगरांमधून आलेली आहेत त्याच्यामध्ये नाशिकची किती असतील माझ्या फक्त भारतातल्या 7 महानगरांमधून आलेली मुलं आणि फाटफाट इंग्रजी बोलणारी ती मुलं यांच्यामधली ती मुलं आहेत तर नगरचा लातूरचा बुलढाण्याचा मुलगा तिथपर्यंत कधी पोहोचणार आहे आणि बाकीचे ते स्वप्न तरी पाहणार तेव्हा शिक्षणाचा हे जे स्तरीकरण आहे हा खरा महत्वाचा इथून पुढचा कधीचा मुद्दा आहे दुसरा शिक्षणातला कधीचा मुद्दा काय सार्वत्रिकीकरणातला मगाशी मी भारत आणि इंडिया म्हणालो तुम्हाला सांगतो मेळघाटामध्ये 2 वर्षापूर्वी एका मुलाची बैलगाडीमध्ये मिरवणूक काढली गेली तू म्हणाल कशासाठी 10वीला त्या विद्यार्थ्याला 36% मार्क तुम्ही हसलात तसं मी हसलो होतो पण पुढचा तपशील ऐकल्यानंतर मला धक्का बसला कारण त्या गावातला तो पहिला 10वी झालेला मुलगा मेळघाटामध्ये स्वातंत्र्यानंतर 50 वर्षानंतर पहिला 10वी झालेला मुलगा त्या गावकऱ्यांना 50 वर्षानंतर पाहायला मिळतो मी सर्वे केलेल्या 200 गावांपैकी 52 गाव मला अशी आढळली की ज्या गावामध्ये 10वी पास झालेला एक सुद्धा मुलगा आम्हाला सापडलेला नाही या पार्श्वभूमीवर आज पुणे मुंबई नाशिकच्या कॉलन्यात प्रत्येक कॉलन्यांमधली मुलं आज अमेरिकेमध्ये आहेत किंवा परदेशामध्ये एका विशिष्ट समूहातल्या मुलांनी आय आय टीला जायचं आणि विशिष्ट समूहातल्या मुलांनी आय टी आयला शिकायचं हा भेद आपण कसा दूर करणार आहोत ही डिस्पॅरिटी ऑफ एज्युकेशन इथून पुढं पत्रकारितेचं टार्गेट असलं पाहिजे तेव्हा इथून पुढे सातत्यानं हे प्रश्न विचारावे लागतील की या साऱ्या कोर्सेसचे लाभार्थी किती आहेत किती आदिवासी आहेत किती भटके विमुक्त आहेत याच्यानुसार तुमचे नाव तपासले पाहिजे ज्या महात्मा गांधींना किंवा गांधीवादाला आम्ही सातत्यानं हास्यास्पद ठरवत आलो त्या गांधींचं जे वाक्य आहे की कुठल्याही योजनेची अंमलबजावणी तपासताना शेवटच्या माणसापर्यंत ती कितपत पोहोचली हा शिक्षणाच्या बद्दलचा आज प्रश्न विचारण्याची गरज आहे तेव्हा एकीकडं लॅपटॉप वापरणारी मुलं एका शाळेमध्ये लॅपटॉप वापरणारी मुलं आहेत आणि दुसरीकडं हातामध्ये पाठी सुद्धा नीट मिळत नाहीये एकीकडे फास्ट फूड न्यायचं की जंक फूड न्यायचं ही चर्चा करणारी मुलं आहेत आणि दुसरीकडे आश्रम शाळेमध्ये पोळ्या मोजाव्या लागत आहेत एकीकडे जर्मन शिकू की फ्रेंच शिकू या द्वंद्वात मुलं पडलेली आहेत आणि दुसरीकडे बोली भाषेकडून प्रमाण भाषेकडे मुलांना कसं आणायचं या प्रकारचे प्रश्नचिन्ह आहेत एकीकडे आमच्या मुलींच्या पुढच्या शिक्षणाचं काय करायचं याचा विचार करायचा आहे आणि एकीकडे कातकऱ्याची महिला ही 0.1 मध्ये आहे तेव्हा ही जी डिस्पॅरिटी ऑफ एज्युकेशन आहे शिक्षणातली विषमता आहे या विषमतेची चर्चा इथून पुढच्या काळात करावी लागणार तिसरा महत्त्वाचा मुद्दा शिक्षणातली गुणवत्ता याच्याबद्दल महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांनी खूप योगदान दिलेलं आहे हे मान्य करावं लागेल त्याच्याबद्दल अजून काही पावलं उचलावी लागणार शिक्षणाच्या विस्ताराबद्दल आपण सर्वांनी निश्चितच काही ठोस करून दाखवलं पाहिजे मगाशी मी जी आकडेवारी सादर केली पण त्या शिक्षणात गुणवत्ता काय मी स्वतः ज्या 200 शाळा पाहिल्या त्या 200 शाळांमध्ये 511 वजा 499 ही वजा बाकी 500 शाळा त्या 200 शाळांमध्ये 34 वर्गाला दिली तर संपूर्ण बरोबर सोडवणारा मला एक सुद्धा वर्ग आढळला नाही 511 वजा 499 आय एम प्लेइंग ऑन द ग्राउंड हे वाक्य मी 7वीच्या मुलांना लिहायला दिलं तर आय एम लिहू न शकणारी मला 50% मुलं आढळली मीच कशाला प्रथम सारखी संस्था दरवर्षी जो आसर नावाचा अहवाल सादर करते त्या असरच्या अहवालामध्ये आज सांगितलं गेलंय की 5वीची मुलं या देशामध्ये दुसरीचं पुस्तक वाचू शकत नाही आणि महाराष्ट्रातल्या जवळजवळ 36% किंवा 46% मुलांना भागाकार किंवा वजाबाकीची गणित चांगल्या प्रकारची जमत नाही वेगवेगळ्या एनसीईआरटीचा रिपोर्ट असेल किंवा सगळ्या रिपोर्टनी आता ते ओपन ट्रूथ झालेलं आहे की त्या प्रकारचं सातत्यानं मांडलं गेलंय की महाराष्ट्रातल्या शिक्षणात त्या प्रकारची गुणवत्ता नाही उच्च शिक्षणात तरी काय गुणवत्ता आहे प्राथमिक शिक्षणाबद्दल आपण बाजूला ठेवू मी स्वतः नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या एका सहकाऱ्यांबरोबर 1000 डीएड आणि बीएडच्या कॉलेजच्या मुलांचा अभ्यास केला होता आणि डीएड आणि बीएडच्या कॉलेजची मुलं की जी सॉरी बीएडची मुलं की जी ग्रॅज्युएट झालेली आहेत म्हणजे आमच्या सगळ्या सिस्टीम त्यांनी पास केलेली आहे आणि ती मुद्दा मराठवाड्यातली निवडली की बॉन्डीवरची मुलं त्यांना आम्ही एक प्रश्नावली दिली आणि त्याच्यामुळे त्या शुद्ध लेखनाच्या चुका आम्ही मोजल्या तर शुद्ध लेखनाच्या चुका तर भयानकच आहेत म्हणजे आता मीला पहिली वॅरंटी देणारी सुद्धा प्रचंड मुलं आम्हाला त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा सुद्धा भाषेचा यथायोग्य वापर करताना येणं ही भयानक प्रकार
म्हणजे आता सूत्रसंचालन चालू होतं. मी असं जेव्हा डीएड कॉलेजच्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि ती मुलगी सूत्रसंचालन करताना असं म्हणाली की व्यासपीठावर आता जे पाहुणे उपलब्ध आहेत त्यांना मी अशी विनंती करतो सरस्वती पूजन करावं. आता उपलब्ध आहेत भाषेचा अचूक वापर, भाषेचा अचूक वापर. किंवा त्या आमच्या प्रश्नावल्यांमध्ये एक वाक्य असं होतं की लहानपणापासून म्हणजे आम्ही त्याला असं विचारलं तुला शिक्षक का व्हावं असं वाटलं तर एका मुलीने असं लिहिलं होतं की मला शिक्षक होण्याचा लहानपणापासून छंद. आता मला हे हसण्याचे विषय म्हणजे हसण्यासारखा विषय असतात तरी त्याच्या पलीकडचे विषय वाटतात की त्या मुलां ती मुलं अशी धडपडत आहेत. लक्षात घ्या त्या मुलांची आगे दिसतात की ती मुलं भाषेसाठी अशी धडपडत आहेत. आता साधी साधी गोष्ट वर्तमान म्हणजे आता चॅनलच्या संदर्भामध्ये तो आपला आवडीचाच विषय आहे. ज्योती बसूंना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम चालू होता आणि ज्योती बसूंना श्रद्धांजली वाहताना या देशातल्या अत्यंत दर्जेदार असलेल्या चॅनलवर काय वाक्य आलं की त्यांनी तीन चार प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या आणि देश के बडे दिग्गज नेत्याने अभी आदरांजली जो अर्पण की आपने देखी. आता मला सांगा की दिग्गज शब्द श्रद्धांजली वाहताना कशाला पाहिजे. म्हणजे ज्योती बसूंना श्रद्धांजली वाहण्यामध्ये तिथे काही निवडणूक घेतली गेली म्हणजे इतक्या छोट्या छोट्या जे मायक्रो त्याचे छटा असतात शब्दांचे दिग्गज हा शब्द निवडणुकीच्या संदर्भात किंवा शक्ती प्रदर्शन करताना झाला पाहिजे. पण तिथे सुद्धा हे सातत्यानं सांगितलं जातं. किंवा लता मंगेशकरांच्या बद्दलच एक पुस्तक प्रसिद्ध होताना आता नुकतेच या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले हे दोन चॅनलवरून सांगितलं गेलं. दोन्ही चॅनलच्या प्रमुखांना मी फोनवरून ते सांगितलं. तर ह्या ज्या साऱ्या गोष्टी आहेत हे सांगण्याचा मुद्दा असा की ही आमच्या शिक्षणाची सरासरी गुणवत्ता आहे हे आपण कुठेतरी करू शकतो. एखाद्या चॅनलवर अशा प्रकारचं येणं वर्तमानपत्रामध्ये अशा प्रकारचे मत येणं किंवा डीएड बीएडच्या मुलाने असं लिहिणं हा मला इंडिव्हिज्युअल विषय तपासण्याचा वाटतच नाही आणि म्हणून मी कुणाची नावं घेते. मला हे संपूर्ण आमच्या सरासरी व्यवस्थेचं त्या अर्थाने अपयश वाटतं की आमच्या संपूर्ण सिस्टीममध्ये किंवा व्यवस्थेमध्ये आम्ही फक्त मुलांना पुढे ढकलत आहे. एन डी पाटील मागे एकदा असं म्हणाले होते की आज निरक्षरांच्या आम्हाला दोन रांगा कराव्या लागतात की जे कधी शाळेत गेले नाहीत आणि ज्या शाळेमध्ये शिकत आहेत अशा दोन निरक्षरांच्या रांगा आम्हाला. तेव्हा हा काय प्रकार आहे. नोबेल लॉरिएट्स मध्ये या देशामध्ये पाच पाच किंवा पाच पेक्षा जास्त नोबेल लॉरिएट आम्हाला सापडत नाही आणि त्यात सुद्धा दोन परदेशस्थ भारतीयच असतात त्यांचं श्रेय आम्ही इथं बसून घेतो. जगामध्ये जे प्रमुख 200 विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये भारतातलं एकही विद्यापीठ नसावं ही आमच्या शिक्षणाची गुणवत्ता. तेव्हा या गुणवत्तेला इथून पुढे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम वर्तमानपत्रांना करावं लागतं आणि ते सगळ्यात अवघड काम. याचं कारण असं की इन्फ्रास्ट्रक्चर विषयी जबाबदार धरणं सोपं असतं. तुम्ही बघा की सगळ्या ग्रामशिक्षण समित्यांच्या बैठकांचे रिपोर्ट बघा, वेगवेगळ्या मिटिंगांचे रिपोर्ट पहा, त्याच्यामध्ये हीच खूप असते. कंपाऊंड वॉल नसलेली शाळा किती, लाईट शाळा नसलेली शाळा किती, टेलिफोनच्या वायरची नसलेली शाळा किती, हातपंप नसलेली शाळा किती, शौचालय नसलेली शाळा किती, त्यात मुलींचं मुलांचं वेगळ्या नसलेली शाळा किती. आपण लिहिता वाचता येणाऱ्या मुलांची शाळा किती याची चर्चा कधी करायची. पण ही चर्चा आमच्या व्यवस्थेमध्ये होत नाही याच्याबद्दल आम्हाला मीडियाला सजग करावं लागेल, मीडियाला सतर्क करावं लागेल. मीडियाला नाही सर्वांनाच, आता मी समाजाकडे येतो मीडियाला बाजू होतो. सांगली जिल्ह्यातल्या एका सभेमध्ये 2500 लोक माझं भाषण ऐकायला उपस्थित होते आणि समोर एक मंत्री आणि दोन माजी आमदार होते. मी खिशातून 100 रुपयाची नोट काढली आणि असा प्रश्न विचारला की शालेय पोषण आहार ही जी योजना हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये राबवली जाते या शालेय पोषण आहारामध्ये रोज किती तांदूळ घेणं अभिप्रेत आहे आणि त्याच्यामध्ये किती रुपयाचं मटेरियल एका मुलामध्ये टाकायला पैसे येतात हे कुणीही सांगावं आणि 100 रुपयाची नोट घेऊन टाकायला. समोर बसलेले शिवाजीराव नाईक ते जे माजी मंत्री आहेत ते हसून मला म्हणाले की तुमचे 100 रुपये वाचले. 2500 पैकी एकाही माणसाने बरोबर मला सांगितलं नाही की खिचडीच्या संदर्भात ह्या या प्रकारचे वर्तमान. मला नेहमी मी ग्रामीण भागामध्ये अनेक ग्रामस्थांशी बोलतो तर तिथं मी एक मुद्दा नेहमी मांडतो की झाडावर पारा खाली बसून राज ठाकरेचं काय होणार, शरद पवार आता मंत्रिमंडळात राहणार की नाही याची माणसं चर्चा करतात. किंवा अमेरिकेमध्ये आता काय होणार, ब्रिटनमध्ये नक्की बॉम्बस्फोट होणार की नाही याची चर्चा माणसं करतात. गावामध्ये रस्ता आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, तो कुणाच्या जवळचा आहे, कुणाला किती टक्के मिळाले याची चर्चा गावातली माणसं करतात. पण गावामधल्या ज्या शिक्षणविषयक योजना आहेत याच्याबद्दलची पूर्णपणे अनभिज्ञता किंवा पूर्णपणे अज्ञान आमच्या माध्यमांसह संपूर्ण समाजामध्ये पसरले. मला सांगा सर्व शिक्षा अभियानासारखी एक महत्वाकांक्षी योजना याच्याबद्दलचे तपशील जर आमच्या माध्यमातल्या प्रतिनिधींना विचारले किंवा समाजातल्या गावातल्या कोणत्याही माणसाला विचारले
तर त्याच्याबद्दलची कुठली सजगता माणसांमध्ये नाही. आज मला सांगितलं जे कार्यकारी जे शिक्के मारणारे लोक असतात ना कार्यकारी दंडाधिकारी, त्याच्यासाठी अगदी पालकमंत्र्यापर्यंत लोक प्रयत्न करतात आणि ते मोठा बोर्डच्या बोर्ड दारावर लावतात. एका गावामध्ये मी गेलो आणि तिथे लोकांना म्हटलं की इथं ग्राम शिक्षण समितीचं कोण कोण आहे, तर कुणीच हातभर केला नाही. मग मी म्हटलं गुरुजी ती यादी आण बरं. मग ती यादी आणली, मी ती यादी वाचायला लागलो. पहिलं नाव वाचलं होतं त्याने म्हटलं हजर, दुसरं नाव वाचलं हजर, पाचीचे पाचशे लोक हजर होते. आणि म्हटलं मी मागाशी विचारलं तुम्ही काय सांगितलं नाही, त्या माणसाने गायला झालं. म्हणलं देवा शपथ सांगतो आता या छूट मला माहीत झालं मी या समितीत. मला सांगा की ग्रामशिक्षण समितीसारखी समिती की ज्याची देशाच्या पातळीवर प्लॅनिंग कमिशन पासून सगळीकडे चर्चा होते की आम्हाला त्र्याहत्तराव्या घटना दुरुस्तीने गावाचं तळातलं सेक्टर आम्हाला बळकट करायचं आहे, त्या सेक्टरच्या जागृतीबद्दलची जर आमची ही अवस्था असेल तर हे आम्ही कधी समजावून घेणार आहोत. ग्राम शिक्षण समितीचे नेमके अधिकार काय आहे, वर्तमानपत्रांमध्ये या प्रकारच्या चर्चा इथून पुढच्या काळात घडल्या पाहिजेत. कारण एक लक्षात घ्या की ज्यांची मुलं तिथं शिकणार आहेत ते जोपर्यंत जागे होत नाही तोपर्यंत आमची ही शिक्षण व्यवस्था कधी सुधारणार नाही. माझ्यासारखी माणसं त्याचा अभ्यास करतील, त्याच्यावर जगभर लॅपटॉपवर प्रदर्शन करून मोठी होतील. प्रश्न असा आहे की ज्याचा पोरगा शिकतो तो जोपर्यंत जाऊन तिथं कुणाच तरी गचंडी पकडत नाही तोपर्यंत या देशातली कुठलीच व्यवस्था सुधारणार. रेशनचं दुकान असो, मेडिकलचा अधिकारी असो, रोजगार हमीची योजना असो, त्याचे लाभार्थी जोपर्यंत भडकून उठत नाही तोपर्यंत ते होणार. चंद्रपूर जिल्ह्यातली बचत गटाची एक बाई, मी तिचं सावित्रीबाई नंतर स्मरण करतो, त्या बाईनं जाऊन गुरुजीला असा प्रश्न विचारला होता की मास्तर माझा पोरगा तुझ्या वर्गात तुझ्या पोरा शेजारी बसतो आणि तुझा पोरगा खाडखाड पुस्तक वाचतो, माझ्या पोराला वाचता येत नाही, हे का? हे विचारणारी जी स्त्री आहे ती स्त्री आमच्या माध्यमांची देवता बनली पाहिजे. तेव्हा शासकीय ज्या योजना आहेत या योजना खरोखर चांगल्या आहेत. तुम्हाला सांगतो की शासन स्तरावर आता झोडपावं असं खरंच कमी राहिलेलं आहे. म्हणजे शासनात झोडपल्यानंतर टाळ्या मिळतात आणि असं बोलल्यानंतर ते म्हणतात यांना काहीतरी शासनाकडून काही मिळवायचे असं चुकीचा अर्थ काढला जातो. पण खरंच तटस्थपणे विश्लेषण करायचं झालं ना, मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की शासन स्तरावरून मॅक्झिमम क्रांती आपण केली. म्हणजे माझे सगळ्यात रिझर्वेशन्स आहेत भटके विमुक्त वगैरे मी जिथे म्हणतो, पण मला सांगा की जितका विस्तार शिक्षण व्यवस्थेचा करता येणे शक्य तितका केलेला आहे. आज सर्व शिक्षा अभियान सारखी योजना, मला सांगा त्या योजनेचं एक प्रकारचं सोशल ऑडिट किंवा चांगल्या प्रकारचं त्याचं एक प्रकारचं मूल्यांकन वृत्तपत्रांकडून होणं अपेक्षित होतं, ते दुर्दैवाने झालं. त्या योजनेमध्ये खरोखर चांगल्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आज अपंगांसारख्या अपंग हा आपण सोडून दिलेला सेक्टर होता, या देशातला अपंग मोजण्याची पहिली क्रांती सर्व शिक्षा अभियानने करून दाखवली. सर्व शिक्षा अभियानमध्ये सगळ्यात प्रथम या देशातले सगळे अपंग मुलं मोजली. एससी एसटी बद्दलची गळती ही 10% जवळपास कमी झाल्याचं आज देश पातळीवरचं निरीक्षण. तेव्हा कितीतरी गोष्टी मी सर्व शिक्षा अभियानमध्ये अशी सकारात्मक दाखवू शकेल की त्याच्यातून काहीतरी बदल घडले. पण योजनांना झोडपण्यासाठी तरी योजनांचा जो अभ्यास व्हायला पाहिजे त्या प्रकारचा अभ्यास आमच्या योजनांच्या बाबत घडत नाही, ते इथून पुढच्या काळामध्ये घडलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ग्राम पातळीवरची जी सामान्य माणसं आहेत यांना या व्यवस्थेविरुद्ध बंड करण्यासाठी वृत्तपत्रांनी प्रोत्साहित केलं पाहिजे. गडचिरोली जिल्ह्यातलं आनंदपूर नावाचं गाव, त्या आनंदपूर नावाच्या गावामध्ये मी गेलो आणि त्या ठिकाणी मला असं आढळलं की त्या शिक्षकानं मद्यपान केलेलं. मी त्या शिक्षकाचं मेडिकल करायचा अधिकाऱ्यांना विनंती केली आणि ते जेव्हा त्याला मेडिकलला घेऊन चालले तर गावातले सगळे प्रमुख नागरिक गाडीला आडवे आले आणि म्हणाले की आमच्या मास्तरांना न्यायचं नाही. मी त्यांना असं म्हणलं की ही उद्याच्या आमच्या वर्तमानपत्रातली पहिल्या पानावरची बातमी आहे की मद्यपान करणाऱ्या शिक्षकाला गावाचं संरक्षण. तो सरपंच मला जे म्हणाला ते मला अत्यंत हलवून गेलं. तो सरपंच मला असं म्हणाला की भाऊ तू कदाचित या आमच्या गुरुजीला घेऊन जाशील, त्याच्यावर कारवाई सुद्धा करशील, पण ही शाळा उद्या उघडणार कोण? गेल्या 6 वर्षापासून हा गुरुजी या गावामध्ये राहतो, ही शाळा उघडतो, याच्या आधीचे गुरुजी शाळाच उघडत नव्हते आणि उद्या तो इथून यायला गेल्यानंतर आम्ही तक्रार कोणाकडे करायची? कारण इथून गडचिरोलीला जायला 250 रुपये भाडं पडतं, ती आमची 5 दिवसाची मजुरी आहे आणि तिथं जाऊन तरी आमचं कोणी ऐकेल याची खात्री आहे का? तेव्हा माणसं इतकी आगतिक झालेली आहेत, इतकी हेल्पलेस झालेली आहेत, या माणसांना बळ देण्याचं काम आम्हाला वृत्तपत्र म्हणून इथून पुढच्या काळामध्ये करावं लागेल. पुढचं अपेक्षा मी अशी व्यक्त करतो की शिक्षणाच्या अभ्यासक्रमाचं किंवा शिक्षण व्यवस्थेचं अनालिसिस आमच्याकडून झालं पाहिजे. हे अभ्यासक्रम जे म्हणतात
या अभ्यासक्रमांची काही तरी चिकित्सा झाली पाहिजे. या ठिकाणी माझ्यासमोर बसलेले जे दत्ताभाऊ सावळे विचारवंत आहेत, हे दामखेड नावाच्या वर्ग गाठत गाठत माझ्या भटके भक्तांच्या मुलांचे शिक्षण तुम्ही काय करणार आहात, असा धागा असल्याशिवाय पत्रकाराला ऍक्टिव्ह होता येत नाही. म्हणजे अंधारामध्ये जसं मी समजा शिक्षणात काम करतो तर मी उद्या शिक्षणावर काही बोलू शकतो, पण बातमीला कुठलं तरी क्ल्यू असणं म्हणजे समाजातून त्याच्याबद्दलचं कुठेतरी बोलणं किंवा कुठली तरी घटना घडणं ही त्याची पूर्व अट आहे. आणि त्यामुळं पत्रकारितेला त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. दुसरं काम वृत्तपत्र असं करतात की शिक्षण मंत्री किंवा शिक्षण खात्याचे अधिकारी ज्या प्रकारचं बोलतात त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून त्यांना वास्तवाच्या खाली खेचून आणणं हे काम वर्तमानपत्र करतात असं या त्या काळातल्या बातम्यांमधून आपल्याला दिसतं. तिसरा प्रकार मराठी वृत्तपत्रातला जो आता अस्तंगत होत चाललाय, कारण आम्हाला सगळ्यांना 500 शब्दामध्ये बांधायचंय, तर त्यामुळं रिपोर्टाज ही पद्धत बाद ठरली. अनिल अवचटांनी जो रिपोर्टाज हा प्रकार महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय केला, किंवा सुधीर गव्हाण यांचं जे ग्रामीण पत्रकारिता नावाचं पुस्तक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला असं आढळलं की ग्रामीण वृत्तपत्रातल्या रिपोर्टाज हा एक प्रकार होता जो अनिल अवचटांनी लोकप्रिय केला, की एक प्रश्न घ्यायचा आणि त्याच्या संपूर्ण लेखा जो का मांडायचा, तर त्या प्रकारचं काम मराठीतल्या वृत्तपत्रांनी मोठ्या प्रमाणात केलंय. विशेषतः मराठवाड्यामध्ये पारध्यांची हत्याकांड झाली किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडल्या त्यावेळी रिपोर्टाज आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये शिक्षणाचा आवर्जून उल्लेख केलेला आढळतो. विशेषतः मराठवाड्याच्या संदर्भात रिपोर्ट जास्त लिहिले गेले, किंवा दलितांवरती अत्याचार किंवा नामांतराच्या संदर्भात, तर तेव्हा शिक्षणाच्या संदर्भात सातत्यानं बोललं गेलं हे नोंदवलं. मराठवाड्याची आठवण झाली म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या बहिष्कृत भारतपासून मुकनायकपर्यंत प्रत्येक नियतकालिकामध्ये शिक्षणाची योग्य दखल घेतलेली आहे आणि शिक्षणाच्या बद्दलचा सातत्यानं मुद्दे मांडलेले आहेत, या आवर्जून नोंदवायला हवं. चौथा प्रकार शिक्षणाच्या बद्दलचा मला असं वाटतो की वृत्तपत्रांच्या आवृत्त्या तालुकावार की जिल्हावार निघाल्यामुळे शिक्षणाला एक फार मोठ्या प्रमाणावर स्थान मिळालेलं आहे. म्हणजे शैक्षणिक बातमी ही ग्रामीण पत्रकारांची आवडती बातमी असते. याची दोन तीन कारणं आहेत, व्यावसायिक भाग सुद्धा आहे. एकतर प्रत्येक जिल्हा पातळीवर शिक्षकांच्या संघटना, प्राध्यापकांच्या संघटना, माध्यमिक शिक्षकांच्या संघटना हा एक फोकल वर्ग असल्यामुळे, बोलक वर्ग असल्यामुळे, किंवा पत्रक करून तातडीनं मोर्चा निघण्याबद्दल पोहोचवणं ह्या साऱ्या गिमिक्सचा वापर केल्यामुळं सातत्यानं वर्तमानपत्रातून शिक्षण क्षेत्रातल्या बातम्या येत राहतात. दुसरी गोष्ट, वृत्तपत्रांनी प्रतिनिधी हे आता तालुक्यातले 5-5 गावे टाकलेले असतात आणि त्या छोट्या गावामध्ये सक्रिय ठरणारी शाळा हे एक महत्वाचा घटक असतो. रेशनचं दुकानचं कायमच बंद असतं, दवाखान्यामध्ये कोण आहे कोण नाही हे कळत नाही, पण शाळा ही गोष्ट ही प्रत्येक शिक्षक याच्याशी जोडलेली असते. त्यामुळे गावामध्ये ग्रामसेवक 8 दिवस आला नाही त्याची लक्षात येत नाही, पण गुरुजी 1 दिवस शाळेत आला नाही त्याची लगेच बातमी होते. खरं तर शिक्षकांच्या बाजूने मला असं मांडावं वाटतं की ग्रामीण भागामध्ये रोज जाणारा फक्त शिक्षकच आहे, हे सारे जर रोजचे सगळे घटक तपासले गेले तर तो फक्त शिक्षक आहे, परंतु त्याच्यावरची अकाउंटेबिलिटी ही वृत्तपत्र सातत्यानं हे करत असते ही चांगली गोष्ट. तेव्हा त्या अर्थानं बातम्या होत असतात, त्यामुळे त्या प्रकारच्या बातम्या एक आपल्याला ह्या सगळ्या याच्यामध्ये दिसतात. अलीकडे आश्रम शाळांच्या बद्दलच्या सुद्धा बातम्या त्या प्रकारच्या दिसायला लागलेल्या आहेत, तेव्हा याशिवाय चांगली गोष्ट आहे. काही वृत्तपत्रांनी लीड घेऊन काही गोष्टी केलेल्या आहेत. विशेषतः रामकृष्ण मोरेंच्या काळामध्ये पहिलीपासून इंग्रजीचं काय करायचं, यावेळी साप्ताहिक साधना आणि लोकसत्तानं लीड घेऊन वाचकांचे मेळावे घेतले होते आणि वाचकांचे मेळावे घेऊन रामकृष्ण मोरेंना स्टेजवर बसून पालकांनी त्यांच्यामध्ये संवाद घडवण्याचा प्रयत्न केला होता, हे वर्तमानपत्रांनी टाकलेलं पाहू. 10वीचा अभ्यास हे वर्तमानपत्रांची महाराष्ट्राला दिलेली देणगी आहे. 10वीचा अभ्यास अकेसरींनी सुरू केला आणि त्यानंतर सर्वच वर्तमानपत्रांनी तो त्या प्रकारचा केला, त्यामुळे महत्वाच्या प्रश्नांना तोंड फुटायला लागलं. आज गावकरी सारखं वर्तमानपत्र मेळघाट आपल्या नंदुरबार किंवा मालेगाव धुळे या भागातल्या आदिवासींच्या अनेक प्रश्नांना त्यामुळे वाचक उठली, आश्रमशाळांचे अनेक प्रश्न त्याच्यामुळे आयरणीवर आले. तरी वर्तमानपत्रांचं कॉन्ट्रीब्युशन मध्यंतरी आश्रमशाळांच्या संदर्भात केवळ बातम्यांवरून जनहित याचिका दाखल करून घेतली हा महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांना सलामी द्यावी असा विषय. अर्थात मी केवळ वर्तमानपत्रीय कॉलेजमध्ये वृत्तपत्रांची पाठ थोपटणे यासाठी आलेलो नाही. शेवटच्या भागामध्ये मी वर्तमानपत्रांच्या मर्यादाही आपल्यापुढे ठेवेल की काय करायला पाहिजे आणि काय व्हायला.